नमस्कार 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 वेलकम 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 जमलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं आणि माझ्या शुभचिंतकांचं हितचिंतकांचं आज आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप म्हणजे फ्लो च्या डे टू ला जे जे इथं उपस्थित आहे त्या सर्वांचं मी सहर्ष आणि हार्दिकाचं स्वागत करतो फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप प्रत्येक महिन्यामध्ये तीन दिवस आपण घेतच असतो या तीन दिवसामध्ये आपण नवीन नवीन गोष्टी तुमच्यामध्ये आणत असतो मार्चचा जो फ्लो झाला होता त्यामध्ये त्यामधील होमवर्क आतापर्यंत मला येत आहेत आणि एप्रिलचा जो काही हा फ्लो आहे शेवटच्या आठवड्यात आपण घेत आहोत त्या फ्लो मध्ये जे फ्लो होत आहेत त्या सर्वांना माझा खरोखरच साष्टांग नमस्कार कारण तुम्ही एका नवीन सर्जनशीलतेच्या विश्वात आज पदार्पण केलेला आहे दुसऱ्या दिवशी आजच्या या ओके तर आता आज आपण काय शिकणार आहोत त्याचा थोडासा मी तुम्हाला कालचा एक व्हिडिओ दाखवलाच होता वेगळा आज एक थोडासा एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे वर अक्षर शब्द वाक्य समोरून आदळतात आणि एवढी आदळतात की स्लाइड फाटून जाते स्लाइड तुटून जाते स्लाइड चिरून जाते स्लाइड भेगून जाते आणि एक सुंदर असा नाद किंवा आपण म्हणूया एक इफेक्ट त्यामध्ये तयार होतो आणि ते त्यांचं जे काय आपण म्हणतो एंगेजिंग जे आहे त्यांचं जे लक्ष आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या प्रेक्षकांचा आपण त्यामध्ये यशस्वी होतो असो सो विदाउट स्पेंडिंग टाइम इन इंट्रोड्युसिंग लेट्स मी स्विच माय व्हिडिओ ऑफ अँड लेट मी स्टार्ट विथ शेअरिंग माय स्क्रीन सो इफ माय स्क्रीन विजिबल इफ माय ऑडिओ अँड स्क्रीन सगळं व्यवस्थित आहे का स्क्रीन दिसत आहे का येस 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 थँक्यू तर आता पाहूया आपण यामध्ये आता आज आपण काय शिकणार आहोत व्हिडिओ दाखवतो पण त्याच्या अगोदर मला शेअर करून दे साऊंड ला आणि आवाज येतोय का मला सांगा आता आवाज येत आहे सर्वांना एक मिनिट आता आवाज येत आहे का आवाज येत आहे व्हिडिओचा व्हिडिओचा आवाज येतोय का हो हो ओके आणि या आता या, या बरोबरीनच आहे ना तुम्हाला थ्री डी लेटरची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे फॉन्ट अप्रोप्रिएट फॉन्ट तर चूज करायचं आहेच आपल्याला बघा यामध्ये पॉवर पॉइंटचा जो फॉन्ट आहे प्रेझेंट म्हणजे सॉरी थ्री डी पणा आहे त्याचा थ्री डी लेटर्स आपण तयार करताना Uh, जे आहे काय म्हणू uh, आपण ऍडोब आफ्टर इफेक्ट ऍडोब इलिशेटर मध्ये वगैरे आपण तयार करत असायचो परंतु यामध्ये सुद्धा आपल्याला तयार करता येतात थ्री डी लेटर्स ते कसे कर तयार करता येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर चोवीस uh, पंचवीस ला होतो पण पंचवीस सव्वीस सत्तावीस आपण केलं कारण चोवीस तारखेला मी कुठं होतो कोणकोणत्या कॉम्पिटिशनमध्ये होतो तिथं मी काय जिंकलं पॉवर पॉईंट कॉम्पिटिशन आपली माझी पाचवी नॅशनल पॉवर पॉईंट कॉम्पिटिशन मी फर्स्ट प्राइज ना जिंकलो हे तुम्हाला त्याचंही एक नजारा मी दाखवणार आहे आ, तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या राहिलेल्या आहेत या मधल्या दिवसामध्ये असो तर आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे दॅट विल बी समथिंग डिफरंट दॅन धिस आता यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्याचा व्हॉइस थोडासा कमी करतो यामध्ये बघा हा पहिलावाला इफेक्ट आपल्याकडे तेवढा वेळ नाही तर हे दाखवला असतं मी तुम्हाला स्लाइडवर आय एन फोर तुम्हाला दिसतंय ऍडोब आफ्टर इफेक्ट मधलाच इफेक्ट आहे हा पण त्याला मी काय केलेला आहे पॉवर मध्ये तयार केलेला आहे ओके okay, आणि त्यानंतर हे असं झालं आणि परत डी मध्ये बदलत आहे बघा लाइटिंग बदलत आहे त्याची ओके okay, लाइटिंग बदलत okay, आहे ओके हे हा सेशन मी नंतर घेणार ऍक्च्युअली ऍक्च्युली सध्या आपल्याला स्लाइड हा जो आहे इफेक्ट बघा समोरून येत आहे समोरून एकदम डोळ्यावरून येत आहे तुमच्या बरोबर आहे आणि हे सगळं बाकीच्या गोष्टी तर हे कसं करायचं आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला सो विथ द पॉईंट हिअर ओके विथ ब्लँक स्लाइड ऍज युजुअल ओके आता हे ब्लँक स्लाइड मी ओपन केलेली आहे सर्वांना दिसत आहे इज इट क्लिअर ओके आता सुरुवातीला मी आ, एक दोन तीन अक्षर इथं टाइप करून ठेवलेली होती वेळेच वेळ वाचवण्यासाठी तेच ओपन करतो हा आता पॉवर पॉईंट आणि प्रेझेंटेशन आणि स्पर्धा वगैरे वगैरे आता तीन वेगवेगळे असे केलेले आहेत मी आता एक तारखेला पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्वांनी करून घ्या दिवस कमी राहिलेले आहेत महाराष्ट्र दिनाची पिपीटी तयार करा सात तारखेला आपण ती स्पर्धा राबवते तुमच्या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे आपल्याला ई साहित्य संमेलन भरवण्याच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर आता पहा यामध्ये अप्रोबिएट फॉन्ट तर आपण घेऊयाच नंतर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवणार याची साईज मी थोडीशी मोठी करतो आणि एक कोणताही फॉन्ट वापरू आपण चांगला वाला फॉर एक्झाम्पल सपोज मी बाळू फॉन्ट वापरणार आहे बाळू बी एल डबल ओ बाळू हे बघा हा थोडासा कसा आहे जाडजूड फॉन्ट असतो म्हणजे अक्षर वगैरे एकदम जाड दिसतात बरोबर आहे आणि त्याला तो बोल्ड अस ओरिजिनल बोल्ड आहे त्याला अजून बोल्ड केलं तर तो अजून बोल्ड होतो कारण याच आपल्याला वजन दाखवायचं एवढं वजन दाखवायचं की स्लाइड काय होत आहे तो एवढा वरून उंचीवरून एवढ्या वेगात वेगात आणि उंचीवरून तो स्लाइडवरती आदळत आहे असं दाखवायचंय सेम इफेक्ट देणार मी आपण याच्यामध्ये जाऊया मध्ये सेम दिलं मी प्रेझेंटेशन मी मराठीत ही करता येते हे दाखवते तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर स्पर्धा थोडस आपल्याला यात एक थोडी मेहनत परंतु त्यानंतर या त्या थोड्याशा मेहनतीनंतरचा जो इफेक्ट आहे तो जो आहे तो, तो खरोखरच प्रेक्षणीय नेत्रदीपक आपण म्हणतो ना नेत्रदीपक स्पेक्टॅक्युलर होतो आणि सिनेमॅटिक महत्वाचं करून आपलं महत्वाचं सिनेमॅटिक प्रेझेंटेशन किंवा सुरुवात होते आपल्याला फक्त धाड 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 स्ला अक्षर आदळत आहेत असं दाखवायचं आहे त्यामध्ये मेहनत अशी घ्यायची आहे तुम्हाला की हे प्रत्येक लेटर परत सेपरेट करायचे अशा पद्धतीनं बस एवढंच करायचं बाकी काहीच करायचं नाही पण त्याही अगोदर प्रत्येकाला इफेक्ट नंतर देण्यापेक्षा किंवा थ्री डी करण्यापेक्षा आपण वर्ड्सला आपण काय करणार आहोत थ्री डी करणार आहोत आणि परत हे सगळं से सेपरेट करणार आहोत आता पहा सुरुवातीला पॉवर पॉईंट या शब्दाला मी काय करतोय थ्री डी करतोय ओके सो याला मी राईट क्लिक करतोय आणि फॉर्मॅट मध्ये जातोय ओके आणि पिक्चर करायच्या अगोदर याला मी नंतर पिक्चर करणार आहे बट आता सध्या मी फक्त टाईप केलेलं आहे बघा हे टाईप केलेलं आहे राईट टाईप करून थोडंसं मोठं केलेलं आहे आणि बाळू फंट वापरलेला आहे तर तुम्हाला दिलेल्या फ्री बोनस मध्ये तो आहेच किंवा तुम्ही वापरू शकता ही घेऊ शकता ठीक आहे आता हा जो आहे याला थ्री डी करायचा सुरुवातीला मला तर टेक्स्ट ऑप्शन मध्ये मी जाणार आहे आणि टेक्स्ट ऑप्शन मध्ये जाऊन मी काय करणार आहे हा टेक्स्ट मध्ये जाणार आहे आणि त्यानंतर पिक्चर मध्ये जाणार आहे आता हे तर डिफॉल्ट पिक्चर हे येईल पण मला हा वाला घ्यायचा आहे सपोज हे बघा तुम्हाला वेगळं दिसतंय बरोबर आहे हे याच्या पाठीमागं गेलो मग कोणताही घ्या वाला घ्या ओके हा वाला घ्या तर तिला करा तुम्हाला काय करायचं आता हे ब्लॅक थोडस या पद्धतीचं घेऊ शकता तुम्ही आता गे, गे, मी थोडंसं डिफरंट वापरतो कारण माझ्या पहिल्या याच्यामध्ये तुम्ही हा बघितलेला असेल हा मी वापरलेला होता लाकडी ओके लाकडांची अक्षर आदळत आहेत असं दाखवलेलं होतं ओके पण यामध्ये मी काय करेन आता समथिंग मार्बल सुद्धा घेऊ शकता तुम्ही ओके आता हा घेऊ शकता थोडस व्हाईटनेस आणि स्लाइड आपण व्हाईट ठेवणार आहे कारण पॉवर मध्ये तयार केले दाखवायचं आहे आपल्याला ओके okay, आता हा घेतो मी हा मला थोडा बरा वाटतो जरा आता कारण हा समथिंग आर्टिस्टिक वाटतो ओके okay. आणि त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे टेक्स्ट ऑप्शनमध्येच जाणार राहणार आहे मी ओके okay. त्याला ग्लो न देता सॉफ्टवेजेस न देता थ्री डी फॉर्मॅटमध्ये मी जाणार आहे टॉप ब्युअल माझ्या समाधानापर्यंत वाढवणार आहे मी टॉप ब्युअल हा पहा आणि हाईटसुद्धा मी माझ्या समाधानापर्यंत वाढवणार आहे मी काही स्पेसिफिक व्हॅल्यू सांगत नाही तुमचं समाधान तिथपर्यंत होईल तेवढं जाड करा तेवढं थ्री डी करा तेवढं चांगलंच आहे कुणाला का कसं आवडेल कुणाला कसं आवडेल बरोबर आहे त्यानंतर इथं बॉटम बिवल सुद्धा मी इथं वाढवतोय हे बघा बॉटम बिवल सॉरी बॉटम बिवल वाढवतोय पर इथं फक्त क्लिक क्लिक करत चला राईट परत हा जो मटेरियल आहे तुम्ही त्याला मेटल करतो इथं लास्ट वाला हे बघा इथं मेटल हे बघा हे मेटल झालं मेटल झालं की लाईट चांगली तुम्हाला मू करता येते हे बघा लाईट मू होत आहे आता मला फक्त इंटरॅक्शन थोडस होऊ द्या लाईट मूव होताना दिसत आहे का तुम्हाला सर। ओके या पद्धतीनं थोडीशी लाईट आता मला पहिल्यांदा जी लाईट होती ती चांगली होती हे सरळ रेश हे बघा रेषे रेषेला समांतर लाईट आहे अशी ही नंतर आपण बदलणारच आहे म्हणजे लाईट मी काय केलं तर मॉर्फ इफेक्ट मध्ये ती काय इफेक्ट दाखवत नाही सध्या मी तुम्हाला फक्त आदळणाराच इफेक्ट दाखवतो महत्वाचं करून कारण तुम्हाला काय समजेल हे लाईट तुम्ही नंतर दुसऱ्या स्लाइडवर घेऊन लाईट चेंज करा तर ती नाही का लाईट चेंज होत होताना सारखं दिसेल व्हिडिओमध्ये एकाच फ्रेममध्ये दिसेल आता सेम याला मी काय करणार आहे फॉर्म फॉरमॅट मध्ये जाऊन म्हणजे होम मध्ये जाऊन मी हा फॉर्मॅट पेंटर घेणार आहे आणि प्रेझेंटेशनला सुद्धा करणार आहे ओके बाहेर क्लिक करा म्हणजे हे दोन्ही काय झालेले आता थ्री डी झालेले आहेत ओके हे प्रेझेंटेशन आणि हे पॉवर पॉईंट ओके त्यानंतर बर बर हा स्पर्धा असेल तसंच करायचं आहे आपल्याला बरोबर आहे आता प्रेझेंटेशनला क्लिक करतो इथं होम मध्ये जातो आणि हा काय घेतो हा फॉर्मॅट प्रिंटर घेतो आणि स्पर्धाला लावतो बाहेर क्लिक करतो म्हणजे तीनही लेटर्स काय झालेले जातात थ्री डीकरण त्याचं झालेलं आहे आता मी काय करणार आहे हे एक एक जे लेटर आहे कट करणार आहे आणि पेस्ट करणार आहे बाहेर पेस्ट केल्यावर असं दिसेल सुरुवातीला त्याचं थ्री गेलेलं नाही पण बाहेर क्लिक के केलं हा आता इथे एक सांगायचं तुम्हाला थोडासा मुद्दा असा आहे की त्याचा जा थ्रीडीकरण जात आहे ना कट केल्यावर दोन दोन हेतूसाठी तुम्हाला ऍज अ पिक्चर करायचं ऍज अ पिक्चर आ, कमी करून घेऊया आपण याचा फॉर्मॅट पिक्चर त्याचं जे डीनेस आहे तो कट केल्यानंतर जायला नाही पाहिजे त्यासाठी काय करता येईल आपल्याला नाही बघा हे जर तुम्ही ऍज अ पेस्ट केला असेल सिम्पल पेस्ट केलं आणि याला जर तुम्ही वाढवलं टेक्स्ट ऑप्शन मध्ये जाऊन याच्यामध्ये तुम्हाला सेंटर आहे ना हा दिसतो टेक्स्ट ऑप्शन मध्ये हा सेंटर वाला तिथं जायचं आहे आणि त्याचे इथं बिवल्स आणि हे वाढवायचे आहोत ठीक आहे आणि इथं काय करायचं आहे मटेरियल सेपरेट केल्यानंतर निघून जात आहे बरोबर आहे त्याची एक थोडीशी काय आहे पॉलिसी आहे ओके ओके आवाज मोठा आहे बरोबर येतोय ना माझा कम्फर्टेबल आवाज येतोय सर्वांना मोठा मोठा पाहिजे पाहिजे अजून आवाज का एकाला जर तुम्ही केलं तर आपण पाहूया आता सेपरेट केल्यानंतर याचा फॉर्मॅट लगेच यायला आपल्याला देता येईल का ते पहा याला देता येतोय फक्त आता काय करा सेपरेट करा ओके okay, फक्त सेपरेट करा त्याचा तो निघून जाईल थ्री बट तुम्हाला काय करायचं आहे नंतर फॉर्मॅट पेंटर करायचा आहे फॉर्मॅट पेंटर त्याला क्लिक करून परत याला आता अगोदर आपण काय करूया ते बघा झालेला आहे ओके थोडस वाढवूया आपण ओके पॉवर आता याला थोडस से सेपरेट करतो महत्वाचं आपलं टार्गेट आहे समोरून अक्षर हे पहिलं टार्गेट हे आहे की लेटर्स थ्री डी करायची दुसरं काय आहे अक्षर समोरून आदळले पाहिजेत आणि तिसरं टार्गेट काय आहे तिसरं टार्गेट काय आहे आपलं सांगा बरं कोणी सांगत स्लाइड फाटली तुटली आणि चिरली पाहिजे बरोबर आहे हे आपलं तिसरं टार्गेट आहे त्यानंतर भेगा सुद्धा हो दिसल्या पाहिजेत त्याला बाहेर क्लिक करा म्हणजे ते डी झालेलं असेल ओके नेट तर आहेच ओके पॉवर पॉईंट आता प्रेझेंटेशन आणि स्पर्धा मी असंच घेणार आहे आता काही अक्षरांचे दाखवते मी आणि त्यानंतर काय दाखवतोय शब्दांचं दाखवतो ओके या पद्धतीनं आता हे सेपरेट करून झालेले आहेत आपल्या तीन उद्देशापैकी म्हणजे चार उद्देशापैकी पहिला उद्देश झाला आहे टोटल पाच उद्देश आहेत पहिलं थ्री डी करायचं सेकंड काय करायचं याचं पिक्चर बनवून समोरून आदळायचं त्यानंतर स्लाइड चिरा पडल्या पाहिजेत चिरा दिसल्या पाहिजेत चौथं आणि त्यानंतर त्याला म्युझिक अप्रोप्रिएट साऊंड इफेक्ट म्युझिक वाढण्यापेक्षा काय म्हणूया आपण साऊंड इफेक्ट त्याला द्यायचं आहे आपल्याला ओके या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण करणार आहोत आता पहा यामध्ये पहिलं काम आपलं झालेलं आहे तयार करून आता इस, तुम्ही किती मोठं करणार हे खूप मोठं प्रत्येकाला करत बसावं लागेल तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही काय करायचंय आहे का आता हे मोठं करण्याऐवजी तुम्ही याला कट करायचं आणि ऍज अ पिक्चर पेस्ट करायचं त्यानंतर असं मोठ्या करू शकता तुम्ही ओके हे बघा हे पॉवर पॉइंट हा पॉ झाला तसंच याला काय करायचं आहे कट करा ऍज अ पिक्चर पेस्ट करा हे व झालं जवळजवळ आपण आणू हे कट करा ऍज अ पिक्चर पेस्ट करा हे दोन नंबरचं जे असतं ना त्याचं पिक्चर असतं बरोबर आहे याला कट करा आणि ॲज अ पिक्चर पेस्ट करा बरोबर त्यानंतर याला कट करा ॲज अ पिक्चर पेस्ट करा त्यानंतर हे कट करा ॲज अ पिक्चर पेस्ट करा ओके आता हे जे आपल्याला सहा अक्षरे मिळालेली आहेत त्यासाठी मी काय करणार आहे सहा स्लाइड घेणार आहे ब्लँक एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आता पहिल्या स्लाइड वरती हा पॉ जो आहे ना तुम्ही घेणार आहे ओके त्याचं मी काय करणार आहे त्याला डुप्लिकेट करणार आहे आणि पहिल्या स्लाइड वरती पॉ मी इकडून तिकडून मोठा नाही करणार हा जो दिसतोय का नाही प चा जो आहे का नाही हा भाग काय कोणता भाग म्हणायचा मोकळा जो भाग आहे का नाही माझा कर्सर दिसतोय का कुटुंब करतोय मी सांगा कर सर दिसतोय का माझा हा हा एवढा मोठा करायचा की या मोकळ्या भागेत स्लाइड बसली पाहिजे ओके कारण सेंटर वरून येणार आहे ना मधून समोरून आदळ आदळायचं आहे आपल्याला खूप फीचर करायचं मी पॉवर मध्ये हे फीचर पाहिजे अॅनिमेशन मध्ये हे फीचर आलं पाहिजे मायक्रोसॉफ्टला मेल सुद्धा पाठवला त्यांचा अपडेट आला नाही अजून तर मी काय केलं आयडिया आयडिया वापरली आयडिया हे बघा आता तुम्ही आडवा करा काय फरक पडत नाही पहिल्या स्लाइडवरच आहे आपण याला थोडासा आडवा करा याला अजून थोडासा आडवा करा okay, स्लाइड छोटी आहे मध्ये याला थोडासा अजून आडवा करा ओके okay? आता मी फुलस्क्रीन करतो तर स्लाइड चे आजूबाजूला पॉ आहे किंवा बाहेर कुठेतरी आहे असं वाटतंय का स्लाइड मोकळी वाटते ना पूर्ण yes, एकदम एकदम स्लाइड सारखी स्लाइड दिसते स्लाइड सारखी स्लाइड दिसली पाहिजे आणि परत दुसऱ्या स्लाइडवर जो पो पहिल्या ठिकाणी ठेवलेला आहे तिथं आपण आहे तसा तो भाग ठेवणार आता स्किप करतो याला मी बघा लक्षात घ्या एंड शो करतो सध्या आणि हा पॉ च्या मध्ये ही ब्लँक स्लाइड आहे आणि हा जो पॉ घेतलाय मी ते बघा स्लाइड छोटी झालेली आहे तो इथं आहे ओके थोडस इकडे आता पॉवर पॉईंट हिथं पुरेल आपल्याला हे अक्षर पॉवर पॉईंट असं किंवा इथं घेतो असं ठीक आहे आणि मध्ये काय करणार आहे सिंपल मी काहीच करणार आहे ट्रान्झिशन देऊन मॉर्फ करणार आहे बघा ते कसं येत आहे दोन सेकंद जास्त वेळ घेतोय बरोबर आहे आता याला मी किती करणार आहे झिरो पॉईंट झिरो पंचवीस आता बघा म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मॉर्फ झोप झोप येत आहे कुठून समोरून आणि आदळत आहे स्लाइड, स्लाइड वर फरकच पडत नाही एवढा आदळून हा विचार मी केला मग स्लाइड काय झाले पाहिजे इथं चिरली पाहिजे फुटली पाहिजे तुटली पाहिजे बरोबर वाटते का समोरून येत आहे डोळ्यातून तुमच्या इफेक्ट जाणवतोय का आडवं करून बघा मोबाईल मध्ये बघत असेल तर बरं फुलस्क्रीन बर। फुल फुलस्क्रीन करून दाखवत फुलस्क्रीन करून दाखवत थांबा हे बघा झोप आणि ते आवाज आल्यावर अजून ते भारी वाटेल झोप 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 ओके okay, या पद्धतीनं कळ आता पहा मी काय करणार आहे त्याला चिर पडली पाहिजे त्यासाठी ते आत्ताच तुम्हाला एक काय करायचं आहे पीएनजी ची चिर आणायची आहे तुम्हाला पीएनजी ट्री वरून किंवा कुठूनही आणा तर मी काय कलेक्ट केलेले होते ऑल क्रॅक पीएनजी पाहिजे पण आपल्याला ऑल क्रॅक पण असं वाले नकोय आपल्याला हे पहा ही पहा ही कशी आहे ओके याला जर मी इथे क्लिक केलं कॉपी केलं आणि तर मी मध्ये मध्ये स्किप सोर्स फॉर्मॅटिंगला काय केलं टेस्ट केलं ओके आता फक्त काय करायचं आपल्याला हे काढून टाकायचं मी त्या साईटवरती जातो ओके आणि एच डी ब्रोकन वॉल मला ते एक मिळालेलं होतं बरं का लेट मी लेट मी लेट मी लेट मी लेट मी लेट मी आपल्याला असं नको आहे ओके हा क्लीन पी एन जी मी ती लिंक पाठवतो तुम्हाला मी कशावरून गेलतो सध्या आप आपल्याला अजून दुसरं काय मिळत आहे का पाहूया यामध्ये कारण हा जो क्रॅक आहे हा सुद्धा चांगला आहे यांचा पण ही क्रॅक ओरिजिनल वाटत नाही जशी ही वाटते हे बघा हे स्लाइड फुटताना वाटेल स्लाइडवर जर ठेवले ना व्हाइट बॅकग्राऊंड वाली पाहिजे आपल्याला किंवा पी एन जी पहा ते आपण हे घालवू शकतो म्हणा त्याचा हे काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड पीएनजी एन वर ट्रीवर तुम्हाला अजून चांगले मिळेल किंवा हा असे कसेही घ्या तुम्ही ओके okay. ते पहा हा वाला सिटी पीएनजी हा सिटी पीएनजी ला आहे ना खूप छान मिळतात सिटी पीएनजी नाव आहे त्या याचं ओके okay. हे पहा या पद्धतीनं सपोज आता याला मी क्लिक केलं ओके राईट right. या सी -E टी पी एन जी मध्ये मी काय करणार आहे सुरुवातीला हा लॉग इन करून घेतो कंटिन्यू विथ गूगल करा सी पी टी मॅन आणि त्यानंतर इथं पण सर्च करूया ऑल क्रॅक ऑल क्रॅक ओके त्यानंतर याला क्लिक करा इमेज एस करा आणि फोल्डरच बनवा आता मी माझ्याकडे फोल्डर बनवलेला आहे ऑलरेडी पण तुम्हाला इथून तुम दाखवावं ऑल क्रॅक ऑल क्रॅक्स आणि त्याला सेव्ह करा आता इकडे काय करा इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर मध्ये जावा दिस डिवाइस मध्ये जावा आणि डेस्कटॉप वरती जाऊन हे जे ऑल क्रॅक आहे त्याला डबल क्लिक करा आणि हे इन्सर्ट करा त्याच्यामध्ये करूया आता आपण मार्क टू कीप कीप हा आपल्याला सगळं असं कीप करायचं बरोबर आहे हे सगळं कीप करायचं आहे आणि बॅकग्राऊंड जो आहे तो फक्त आपल्याला घालायचा बरोबर या पद्धतीने कसं करू शकता तुम्ही चीर आहे त्याला काय असं सिस्टेमिक नसणार आहे फक्त आपलं टार्गेट काय आहे ते चीर सारखं चीर वाटलं पाहिजे चेंजेस हे बघा स्लाइड वरती चीर पडलेली आहे असं दिसतंय ओके आणि हे एवढ मस्त वाटत ते आवाज कमी झाला माझा आवाज कम्फर्टेबल येतोय का सर्वांना माझ्या जवळदार का आता येतोय का आवाज आवाज येतोय तुट आता तुटतोय एक मिनिट हा इथं बघूया आपण तर सगळं साऊंड जास्तच आहे याचा ठीक आहे असो आता यामध्ये पहा थोडासा मोठा करतो आवाज मी आपल्याला दुसरं एक सेशन घ्यावा लागेल त्यासाठी आता हे एवढं चांगलं वाटतं की हे जे अक्षर आहेत ना ती जणूकही याच्यामध्ये मिक्स आता याला मी थोडस सँड टू बॅक करतो ओके okay. किंवा सुरुवातीला स्लाइडचं थोडं पुढं आहे थोडस पाठीमाग आहे असंच ठेवायचं अक्षर जेणेकरून याला थोडस काय कसा का लुक येतो रिअलिस्टिक लुक येतो रिअलिस्टिक ओके okay. आणि हे जे आहे ना ते अपिअर करायचं ऍनिमेशन देऊन अॅनिमेशन आणि अपियर आणि लगेच करायचं आफ्टर प्रिव्हियस तर आता पहिल्या स्लाइड पासून फुल स्क्रीन करून दाखवतो सिंगल क्लिक करतो धाड ओके त्याचा आवाज आपल्याला साऊंड इफेक्ट द्यायचा आहे आणि शांत शांततेत पहिल्यांदा थोडस तो म्युझिक दाखवून ओके तुमचं नाव वगैरे टाकून आणि परत एकदम म्युझिक स्टॉप करायचं अचानक आणि शांततेत ही फक्त धाड धाडचा आवाज आला पाहिजे फक्त कशाचा आवाज आला पाहिजे चला बोला कसा जाऊ आला पाहिजे सांगा लवकर आवाज कसा झाला पाहिजे नाही 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 मी शब, जे शब्द मी जे शब्द उच्चारले तेच बोला धाड धाड हा धाड धाड आवाज ओके हे बघा हे पॉवर पॉईंट आता पॉझ झालं बरोबर आहे त्यानंतर काय करायचं मी आता हा जो व होता का नाही तो व दुसऱ्या स्लॅट वर जाणार परंतु चिर वेगळी पाहिजे आता मी काय करतो मी ज्या चिरा घेतलेल्या होत्या त्या आहेत दाखवतो तुम्हाला ठीक आहे सो ओके डेस्कटॉप आणि त्यामध्ये पॉवर पॉईंट कॉम्पिटिशन पीपीटी कॉम्पिटिशन हे बघा पीपीटी कॉम्पिटिशन व्हिडिओ पीपीटी कॉम्पिटिशन व्हिडिओ पीपीटी कॉम्पिटिशन मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टॉइन लोगो वगैरे हे सगळं बनवलेलं होतं लॉट ऑफ लॉट ऑफ थिंग्स यामध्ये केलेले आहेत आता न्यू फोल्डर्स फोल्डर मध्ये कारण तुम्हाला मला डायरेक्ट दाखवायचं तो कुठून घेतलं कसं दाखवलं त्यामुळे तो काय फोल्डर काय मी शोधला नाही बरं काय फ्लो ओके हा हा फ्लो दोन हजार तेवीसचा पीपीटी आहे ओके पिक्चर आहे हा फ्लो एप्रिल दोन हजार तेवीस बरोबर ही पीपीटी होती बरोबर आहे हे बघा पी इथं टाकलं आणि ही चिर बघा कशी वाटते स्लाइड वरच ओके आता हा जर व्हिडिओ मी प्ले केला इथून पीपीटीच ही ओके हे बघा ओके या पद्धतीनं या ज्या चिर आहेत ना त्या मी आहे तसे घेतो कारण त्याचे सगळे बॅकग्राऊंड वगैरे काढून मी घेतलेले आहेत ते तुम्हाला पाठवतो मी डोंट वरी ओके ग्रुपला हा सेशन सगळ्या ग्रुपला या ऑल कॅक्स तुम्हाला मी पाठवेन म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल प्लस क्रिएटिव्हिटीचा आनंद लगेच घेता येईल तुम्हाला आज रात्रीच तुम्ही हे तर तयार करावं ओके आता बघा त्यानंतर मी काय करतो हे जे आहे पॉ हा जो आहे ना तो थोडासा बाजूला काढतो हे नंतर घेऊया आपण हे राहू द्या सध्या याला कट त्याचं ऍनिमेशन काढून टाकू आपण ॲनिमेशन नन करतो आणि पॉच्या बाहेरच्या स्लाइडला ठेवतो स्लाइडच्या बाहेर ठेवतो याला थे थे थे। आणि हे जे आहे ते ठेव बघा आणि थोडस काय करतो याला छोट करतो जरा आता असं ओके सर्वातीला कमी आदळत आहेत पण जशी जशी वाढत आहेत वाढतात तशी तशी या चिरा सुद्धा चिरांची जी तीव्रता आहे ती सुद्धा वाढत आहे असं दाखवायचं आहे ते बघा जर वर ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही ते अक्षरामधून जात आहे असं वाटतं ओके हे पहा मी काय केलं होतं पॉ चा जो एंड आहे ओके तिथं हे ठेवलेलं आहे असं दिसतंय आता आता थोडं रिअलिस्टिक वाटतंय बघा म्हणजे हिथं अक्षर आदळलं पॉचा हा लेग इथं आदळला आणि तिथून ही चिराशी सुरू झाली ओके दॅट इज व्हॉट त्यामुळे अप्रोप्रिएट ठिकाणी सुद्धा ठेवा त्याला ओके आता बघा हे कसं दिसेल आता विदाऊट अॅनिमेशन कसं दिसेल बघा पॉ हे बघा थोडस अगोदर आल्यासारखं वाटतंय चिर नीट बघा थोडं ऑब्झर्व करा बर का क्लिक करतोय मी अगोदर येते का नोटीस केलं का अगोदर येते किंवा अक्षराबरोबरच येते अक्षर अगोदर आदळली तरी पाहिजे ना बरोबर आहे का नाही अक्षर आदळले पाहिजेत आणि नंतर थोडंसं आलं पाहिजे त्यामुळे ते त्याला काय करायचं चा? अपियरचा इफेक्ट द्यायचा आणि आफ्टर प्रिव्हियस करायचं लगेच आता बघा थोडस रिअलिस्टिक वाटेल ओके okay. या पहिल्या स्लाइड पासून घेतो ब्लँक हे बघा आता कसं वाटेल आता अक्षर आदळल्यामुळं चिर पडते असं वाटतंय की नाही सांगा यस ऑर नो कळलं वाटतंय का तसं हा असं yes, थोडस इंटरॅक्शन करायचं जरा म्हणजे आपण पुढे प्रोसिड होऊ शकतो आता त्यानंतर काय करायचंय हे जे व आहे हे व घ्यायचं आहे आणि पहिला पॉ सुद्धा घ्यायचा आहे तुम्हाला त्याला डुप्लिकेट करायचा डुप्लिकेट केल्यानंतर याचं अॅनिमेशन पहिल्याचं काढून टाकायचं ओके अॅनिमेशन नन करायचं आणि तर व बरोबर पॉच्या पुढं एकच शब्द असल्यासारखा दाखवायचा आहे आपल्याला ओके थोडस वेगळं बी दाखवायचंय बट थोडस जवळ दाखवायचं आहे असं ओके या पद्धतीनं आता दुसरी चीर घेऊया आपण माझ्या जुन्या पीपीटी मधून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे बघा हे सगळं असं स्लाइडचं एवढं वाटोळं केलंय आपण असं दाखवलंय इथं ओके त्यामुळे जसं जसं अक्षर पुढे वाढतील तसं तसं स्लाइडची वाटोळे वाढत जाणार आहेत ओके आता इथं याला कॉपी करूया आपण आणि इथं पेस्ट करतो ओके आता याला, याला थोडस छोट करा त्याचा एंड त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो कसा ठेवायचा तो पहा हे पहा तर झाली हे बघा थोडस एंड जो आहे ना आणि एकामेकात घुसल्याचा बी इफेक्ट चांगला वाटतो तसा हे बघा हा व थोडस खाली घ्या अजून हा या पद्धतीनं असं घ्या असं घ्या ठीक आहे बरोबर व पासून सुरू होतोय बघा ओके फक्त आपल्याला व जो आहे ना तो पॉच्या ठिकाणी हा जो व आहे ना ओके तो मी वर घेतोय आणि पेस्ट करतोय आणि परत त्याला एवढा मोठा करतोय की ही जी मोकळी जागा आहे ना कोणती मोकळी जागा बरं व मधली जी मोकळी जागा आहे व मधली त्याला मी काय करणार आहे स्लाइडच्या अवतीभोवती घेणार आहे समजताय का सर्वांना हा तर आता पहा याला थोडस मी मोठं केलं याला अजून मोठं केलं आवतीभोवती म्हणजे पूर्ण व फक्त तो मधला भाग स्लाइडचा आहे बघा अजून वाढवलं याला अजून वाढवलं ओके याला अजून वाढवलं पुढचं एक सेशन होईल इंटरेस्टिंग असाच हे कंप्लीट करेन आणि नंतर मी तुम्हाला म्युझिक वगैरे सिलेक्शन कसं करायचं आहे ते दाखवेन ओके बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत दोन मिनिट राहिलेले दोन मिनिटानंतर थोडासा तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे नऊ मिनिटांचा ओके सर्वांना आत्ताच सांगतो आणि त्यानंतर मग तुम्ही जॉईन व्हायचं हो आहे नऊ मिनिटानंतर सेकंड सेशनला सर्वांनी जॉईन व्हा हो रेकॉर्डेड मिळणार आहे म्हणून जॉईन होण्याचं टाळू नका थोडस खाली घ्या परत वर करा आणि परत अजून अरेंज करा आता बघा हे बरोबर काय झालेलं आहे फुल थोडस करून बघायचं हा इथं व्यवस्थित दिसतंय आणि परत क्लिक करा हे बघा व आला पहिला प होता आता व आला समोर दिसतोय डोळ्यातून आपल्या डोक्याच्या अवतीभोवती होऊन म्हणजे ऍक्च्युअली आपले जे फेस असतो पूर्ण इता ओके त्याच्या मधून गळ्यामधून असे येताना हि दिसतंय इथं बघा ओके दिसतय आता त्यानंतर काय करायचंय फक्त याला जो आहे दॅट क्रॅक जो आहे तो क्रॅक ऑल क्रॅक तो क्रॅक काय करायचंय तुम्हाला इथं अॅनिमेट करायचा आणि कोणता इफेक्ट द्यायचा बरं त्याला ऍनिमेशन करताना अपियर आणि लगेच आफ... हा अपियर आणि आफ्टर प्रिवियस ओके आणि आता पहा हे बघूया आणि लगेच तुम्ही सेशनला जॉईन करा नऊ मिनिटानंतर हे पहा क्लिक हा बरोबर दिसतंय ते पडल्यावर बरोबर दिसतंय बघा ओके आता पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला नंतर आता र आणि लगेच आपण कंप्लीट करून घ्या पुढचा शेवटचा दुसरा आणि शेवटचा सेशन होईल नऊ मिनिटानंतर सव्वाण्णव वाजलेले आहेत तर त्याच्यानंतर तुम्हाला आपण तीन ला परत भेटणार आहोत झुमच्या नवीन नियमानुसार नऊ मिनिट आपल्याला गया मध्ये गॅप घ्यावा लागतो त्यामुळे सर्वांनी बरोबर नऊ मिनिटानंतर थोडस फ्रेशअप होऊन आणि थोडीशी सराव करून झालेल्या भागावरती परत यावं असं मी सर्वांना आवाहन करतो एकदा आ... या दुसऱ्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पॉ आणि व आपल्या तयार करून झालं होतं पण व चीर आहे त्याचं अॅनिमेशन सुद्धा देऊन झालं होतं ज्यावेळेस पॉ व येतं त्यावेळेस पुढचं जे लेटर असतं र त्या स्लाइड वरती आपल्याला घ्यायचं आहे ओके त्याच स्लाइड वरती आपल्याला घ्यायचं आहे तर र ला मी तर काय करतो कट करतो आणि पुढच्या स्लाइडवर आपल्याला ठेवायचं आहे त्या अगोदर काय करायचं याला डुप्लिकेट करून घ्या ओके परत एकदा शेअर करतो हे बघा इथं मी र पेस्ट केला पुढ पॉव व हा जो र आहे ना तो या स्लाइड वर बरोबर आणून ठेवतो इथं थोडस जुळून घ्या आणि इथे गडबड करू नका थोडस जवळून शांततेत होऊ द्या काम सगळं नाहीतर काय होतं हो तो नीट अक्षरवर खाली असल्यावर मी चांगलं वाटत नाही मग आता याला कॉपी करून पहिल्या स्लाइडवरती ठेवतो या वरती सगळे अनिमेशन जे आहे प्रिव्हियस ते सगळे काढून टाकायचे याला नन करायचं पॉच ठेवायचंय व च ठेवायचंय पण बरं का एक मिनिट वच ठेवायचंय आपल्याला हा जो र आहे तो एवढा मोठा करायचा आहे की हा जो भाग आहे हा भाग हा मोकळा भाग आहे ना तो हित हित मोठा नाही करायचा आपण इथं हित हित हिथ मोठे करून आपले झालेले आहेत पण आपल्याला समोरून जर आणायचा इफेक्ट इफेक्ट कसा दिसला पाहिजे इकडून इकडून तिकडून येत आहे नाही समोरूनच येत आहे असं दिस दाखवायला पाहिजे आणि थोडासा इकडं हिकडनं आलं तरी चालेल थोडा बट हा जो भाग आहे का नाही तो आपल्याला आढवा असा घ्यायचा ओके स्क्रीन करूया आपण व आलेलं होतं पुढच्या स्लाइडला असा र येईल थोडा इकडून येईल चालेल जशी जशी अक्षर पुढे जातील तशी तशी उजव्या बाजूला घ्या सेंटरला सेंटरवरून थोडं उजव्या बाजूला पण स्लाइडचा स्लाइडच्या थोड्या उजव्या म्हणजे स्लाइडच्या वर आणि खाली सुद्धा आलेच पाहिजे पूर्ण उजव्या नाही बर का हे बघा र येते बरोबर आपल्याला आता याला इसरी okay, so चीर आहे ती घेतो लगेच मी इथं ओके सो हिर माझं जे पहिलं वालं होतं ही ओ आणि आर वाला डब्ल्यू ची चीर ही वाली घेणार आहे मी खूप मोठे मोठे होते बघा हे लेटर्स बघा थोडस उलटे बी करू शकता बरं का तुम्ही तुम्हाला दाखवतो मी कसं करायचं छान वाटतं तसं अजून हे बघा ओच झालं डब्ल्यू ची जी आहे ना थोडस मी बाजूला काढतो सध्या हे लेटर सुद्धा बाजूला काढतो डिलीट करून टाकतो याला हे बघा हा ही चीर घ्यायची आपल्याला कॉपी करतो आणि या चौथ्या स्लाइडवरती ठेवतो याला ठीक आहे या पद्धतीने ड्रॅक करायची यसच ते काय झालं आपण ॲज अ पिक्चर घेतलेलं आहे ऍज अ काय आहे ती अक्षर आता अक्षर राहिलेली नाहीयेत शेप सुद्धा राहिलेले नाही काल आपण अक्षरांना शेप बनवलं काल अक्षरांना काय बनवलं आपण शेप बनवलं आज आपण अक्षरांना काय केलं बरं काय केलं हे पहा त्याला अजून छोट केलं आणि याला येत बाजूला ठेवलं बरोबर या पद्धतीनं झालं किंवा मिक्स करा कसंही करा थोडं रिअलिस्टिक वाटलं पाहिजे आता फाटीमागच्या स्लाइड वरून घेऊया र येत तर आहे बरोबर आदळत आहे चिर पडत आहे आदळत आहे चिर पडत आहे पण एक राहिला इफेक्ट आपला कोणता राहिला बरं कोणी सांगेल एक थोडस सा अजून रिअलिस्टिक वाटण्यासाठी काय करायचं आपल्याला हा हा अक्षर पडल्यानंतर चिर पडली पाहिजे अक्षर पडत असताना किंवा अगोदर तर नाहीच नाही अगोदर तर नाहीच नाही पडले पाहिजे चिर नाहीतर सगळं फेस कटून जाईल आपलं प्लॅनिंग आता आफ्टर प्रिव्हिएस करायचं आणि आता बघा कसं वाटेल फुलस्क्रीन करूया आपण आणि र आता बघा पडल्यामुळं वाटतंय का नाही सांगा बघा क्लिक yes, करतोय yes. हे बघा पडल्यामुळं ते चिर पडत आहे असं वाटतंय ओके एवढं करायचं फक्त आपल्याला त्यानंतर पुढे बघा आता हे आहे ते डुप्लिकेट करायचं डुप्लिकेट केल्या केल्या काय करायचंय तुम्हाला हे जे अक्षर आहेत त्यांचं सगळं जे जे अॅनिमिनेशन ते नन करून टाकायचं आणि हित अजून एकदा डुप्लिकेट करा ओके दोनदा डुप्लिकेट केला आपण आणि हे जे आहे पो ओके तो कट करा आता आणि या तिसऱ्या स्लाइडवर मोठा करायचा आहे पण त्याच्या पुढच्या स्लाइडला बरोबर येऊन आहे थांबणार आहे तो त्यामुळे पुढच्या स्लाइडला काय करायचं हे पो इथं आणून ठेवलं उशीराजे जे जे आलेले असेल किंवा नवीन जे सेशनला जॉईन दिलेलं असेल त्याने पहिला सेशन नक्की नंतर कारण त्यामध्ये थ्री डी लेटर्स आपण पीपीटी मध्येच तयार केलेले आहेत आफ्टर इफेक्ट मध्ये तयार केलेले नाही आहेत हे थ्री डी लेटर्स आहेत ना कशा तयार केले आपण पीपीटी मध्येच तयार केलेले आहेत आणि खूप छान छान करता येतात बघा हा पो इथे झालेला आहे मी तर कॉपी करूया आपण पाठीमागं पाच स्लाइडला घेऊया आणि याला थोडस आता यावेळेस उलट करणार आहे मी आणि याला एवढं वाढणार स्लाइड वरतीच स्लाइड वरतीच वाढवायचं आहे आणि हा जो मोकळा भाग आहे ना पोवाचा त्या मोकळ्या भागात आपल्याला एवढा वाढवायचा एवढा वाढवायचा एवढा वाढवायचा एवढा वाढवायचा एवढा वाढवायचा आहे की त्या मधल्या भागातच फक्त स्लाइड दिसली पाहिजे मधल्या भागातच फक्त स्लाइड दिसली पाहिजे आजूबाजूला घ्यायचं नाहीये किंवा इव्हन हे जे दोन म्हणजे काना आहे ना चा जो काही दांडा आहे त्याच्यामध्ये स्लाइड घेऊ शकता तुम्ही मध्ये घ्यायचं तरच समोरून येणारा इफेक्ट तयार होईल आणि अजून आता उलटा होऊन झुप अगोदर येत होता ना आता कसा येईल झुडूप झुप झुप असा आवाज येईल कारण उलटाहून येतोय तो कळलं की नाही बघा थोडस खटाळ आपल्याला आपल्या कल्पनांतिक सुद्धा व्हावं लागतं वेळेस तर ते तिथं उतरत असतं हे बघा हे थोडस या पद्धतीनं झालं थोडस स्क्रीन करून बघायचं आता बघायचं बरोबर अरे बघा आता जर तुम्ही हे केलं आता दिसत नाहीये स्लाइड पूर्ण कोरी दिसायला पाहिजे कधी कधी काय होतं सांगतो आता तुमच्या तुम्हाला काय चुकणार आहे तेही सांगतो मुद्दाम आता इथं काय होतं आपण हे म्हणतो झालं हे बघा तुम्हाला काय वाटतं झालं पण आता दाखवते मी तुम्हाला काय आहे दिसतोय का उजीव्या बाजूला कोणाला दिसतोय हो सर हा ते नाही पूर्ण कसं दिसलं पाहिजे कोरी पाटी दिसली पाहिजे फक्त पॉवर सोडून पाठीमागचं जसं होतं तसंच जाणून ठेवायचं आहे आपल्याला त्यामुळे डुप्लिकेट केलं आपण आणि स्लाइडच्या बाहेरचं तर काही घेतच नाही ते पण बाहेर सुद्धा लढतो आपण म्हणजे त्यामुळे तर म्हणतो ना हा जर समुद्र असेल तर त्याचा जलाशय हा त्याला पाणी पुरवणारा हा बाजूचा भाग सुद्धा वापरायचा असतो आपल्याला बर असो आता पुढे प आता हा कसा येईल बघा डुप्लिकेट केल्यामुळे मॉर्फ तर असणारच आहे तिथं हा बघा उलट कसा येईल इथं दाखवतो प्रिव्यू मध्ये हे बघा असा येतोय असा तिरकाहून येतोय ये दिसतोय ये का तुम्हाला सरळ येण्यापेक्षा थोडासा वेगळा वर पडल्यानंतर नका बघा तुम्ही स्लाइड वर पडायच्या अगोदर बघा तिरकाहून येतोय ये का फील होतोय का तुम्हाला तसा हा दॅट इज ऑल आता थोडीशी चीर चेंज करू आपण हे वापरू आता ओके मधल्या याला हे वापरायचे आणि याला जर तुम्ही फ्रंट घेतलं तर अजून भारी वाटेल ब्रिंग टू फ्रंट हे बघा आता सो रिअलिस्टिक सो नाही म्हणजे हा बघा हा भाग पाठीमाग हा भाग पुढं ओके आता मी साईबाबाचं ज्यावेळेस केलं होतं ना त्यावेळेस सगळे अक्षर पुढं पाठीमाग एकामेकात घुसले चिरेमध्ये अक्षर आणि अक्षर मध्ये चिर घुसली असं दाखवायचंय आपल्याला ओके त्यामुळं हे असंच ठेवायचं आणि परत त्याला अपियर द्यायचं मध्ये जाऊन पियर ओके आणि ते काय करायचं स्टार्ट नंतर आफ्टर प्रिव्हियस ओके आता पाठीमागे जाऊया आणि चेक करूया ओके या पद्धतीने हे पहा ओके आता परत इंटर इंटर आलेलं आपलं आणि खालचा पण आहे तसंच घेणार आहे ते काय घेणार आहे थोडंच केलेलं चांगलं वाटेल त्यामुळं करायचं रसग्रहण यात सुद्धा होणारच कारण अक्षर जास्त आहेत सहा अक्षर आहेत रसगरण होईलच नाहीतर तुम्ही प्रेझेंटेशनला बी कराल याला बी कराल तुम्ही कराल मेहनत बघा मेहनत तर करायचीच आहे पण मेहनत करताना जर ते तो इफेक्ट अति झाला तर दुसरं व्हेरिएशन द्यायचेत ना आपल्याला त्यामुळं पॉवर पॉईंट हा शब्दच तिथं महत्वाचा आहे त्याला आपण असं केलं कारण पॉवर पॉइंट जड आहे प्रेझेंटेशन तर आहेच महत्वाचं पण पॉवर पॉइंट शब्दाला आपल्याला जास्त जड दाखवायचं आता बघा हे झालं ई ते हिथे घेतलं याला डुप्लिकेल पर, पर, परंतु काय करायचं हिथं आल्यानंतर काय करायचंय आपल्याला बघा सुरुवातीला लक्षात घ्या हे ई घेण्या अगोदर याला कट करतो याला काय करायचं तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे बरं का ने डुप्लिकेट केलेल्या स्लाइड वरच पहिले अॅनिमेशन सगळे काढून टाकायचे नन करायचं तिथं इन बरोबर ठेवायचा ओके तिथनं कॉपी करायचं यावेळेस आणि पहिल्या स्लाइड वरती जाऊन हा जो ई आहे तो काय करायचा आहे मोठा करायचा आहे आताचा खोलगट भाग कुठे बघायचा बघा हा वाला, हा वाला किंवा वरचा आता खाल वाला थोडा बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे त्या भागात मी स्लॅड बसवणार आहे एवढ्या भागात पिक्चर केल्याचे दोन फायदे आहेत साईज तुम्हाला बरोबर मोठी करता येईल एवढी एवढी साईज अक्ष जर तुम्ही नाही का आपण करत अक्षर वाढवतो ना फॉन्ट स्टाईल फॉन्ट साईज तर ती झाली नसती एवढी प्लस त्याला मेटॅलिक इफेक्ट जो थ्री डी इफेक्ट देता येतो ना तो पिक्चर केल्यावरच येतो कळलं का नाही त्यामुळं हे बघा हा भाग एवढा झाला आता हे दहा टक्के सगळ्यात कमी केलेली साईज आपण एवढी कमी करून सुद्धा काय होत आहे बर आपल्याला वरचा पार्ट सापडत नाहीये आता त्यामुळे याला थोडस खाली आणायचं खाली आणायचं थोडस अजून याला वर घ्यायचं ओके परत इकडे घ्या आणि आता व्यवस्थित कम्फर्टेबली मोठं झालं पाहिजे ते आता थोडस खालचं वाढवूया आपण थोडस वरण्या वरण्या थोडस वरण्या परत त्याला थोडस खाली खेचा आता बघा कम्फर्टेबली बरोबर व्यवस्थित थोडं स्लाइडच्या मोठ्यापेक्षा अजून मोठं हे बघा हे व्यवस्थित बसलेलं आहे कदाचित आता आपण फुल स्क्रीन करून बघूया बघा सगळं मोकळं दिसतंय तुम्हाला चारही बाजून कुठंही त्याच्या शेड दिसत नाही आहे थोड इकडं डाव्या बाजूला ना ओके आता बघा कारण काय होत तो हे आपण घालूया चला इथंच आहे ना थोडा त्याचा कलर जो एल एल आहे ना त्याचं रिफ्लेक्शन थोडस पडलेलं आहे लेफ्ट बॉटमला वगैरे मग व्हर्टिकलीच वाढवायची आपल्याला आडवा वाढवायची काही गरज नाहीये हे बघा हे वाढवलं हे नाफाय एका बाजूने वाढवलं तरी हे ओके okay. आणि तुम्हाला खालच्या बाजूला वाढवायचं अजून वाढवा अजून थोडस वर घ्या थोडस वर घ्या तिकडं थोडस वाढवा तिकडं आणा ओके okay. या पद्धतीनं छोटे केल्यावर ते थ्री डी एच डी मध्ये दिसणारच आहे त्यामुळे मोठ्या केल्यावर ब्लरनेस जर येत असेल लक्षात त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही बरोबर आहे आता बघा किती झालं असं तो फुल स्क्रीन करतो आता नाही एकूणच नाही ना <coughs> बरोबर आहे का आता काय करू हा आता एंड शो करूया आणि इथं चेक करायचं आपल्याला ॲनिमेशन प्रिव्यू सॉरी ट्रान्झिशन प्रिव्यू बरोबर आता फुल स्क्रीन करून बघूया आपण सरळ आले मस्त आलेला आहे समोरून आलेला आहे ओके फक्त आता इथं काय करायचं आहे ऍप्रोप्रिएट आणि डिफरंट टाईपच थोडस काय करूया आपण इथं क्रॅक घ्यायचा आपल्याला क्रॅक ओके तर आता यामध्ये पॉवर पॉइंट मध्ये आता थोडस वेगळा बघूया आपण मी घेतलेल्यापैकी ओके लाईक धिस okay, like हे जे आहे दॅट ऑल्सो मेक्स रिअलिस्टिक अपिरियन्स ओके स्लाइड पांढरी घ्यायची आहे तुम्हाला आणि थोडस याला छोट करूया आपण असं नाही बघा हे वर त्याच्यावरती घेतलं तरी चालेल आणि थोडस याला व्हर्टिकल करा असं समथिंग असा टाईप घ्या ओके तरी चालेल नाईस अक्षर सुद्धा फाटलेली असं अक्षर सुद्धा ते आदळल्यामुळे एवढी आदळली की खालचा जो काही बॉटम आहे त्याचा सबस्ट्रॅटम किंवा स्लाइड आहे ती तर फाटलेलीच आहे पण जे आदळते तेही फाटत आहे ज्याच्यावर आदळलं जाते तेही फाटत आहे असं दाखवायचं आपल्याला ओके सो so, फक्त याला काय राहिले आता अनिमेशन आणि अपियर आणि आफ्टर प्रिव्हियस ओके पाठीमागच्या स्लाइड वरून बजावूया आपण फुल स्टँड करूया हे बघा व्यवस्थित ओके थोडा डिले देऊ शकता वाटलं तर तुम्ही झिरो पॉईंट आता इथं डिले आहे की नाही आफ्टर प्रिविस आणि इथं काय करायचं आदळल्यानंतर थोडा एक एकच वाढवा पंचवीस बी नाही झिरो पॉईंट झिरो पाच ओके परत पाठीमागे जावा हे बघा आदळ्यामुळं वाटतेस बरोबर आहे डाटेच त्यानंतर ट ट घ्यायचं आपल्याला त्या अगोदर काय करायचं याला डुप्लिकेट करायचं डुप्लिकेट करून लगेच त्याचे ॲनिमेशन जे सगळे आहेत ते काढून टाकायचे परत एकदा डुप्लिकेट करायचं आणि यावरती शेवट जे सेकंड डुप्लिकेटेड स्लाइड असेल ना त्यावरती आपण काय करणार आहे हे ट घेणार आहे आणि हा जो घेणार आहे तो इथं ठेवणार आहे आपण बरोबर अरेंज करून आणि याला कॉपी करून इथं मात्र वाढवायचं पहिल्या स्लाइडवर ई येत असताना ट तयारच आहे म्हणजे एक अक्षर येत असताना पुढचं अक्षर तयार ठेवायचं आपल्याला लगेच तर तू जशी आपण भविष्याची करून ठेवतो ना तसं हे अगोदरच करून ठेवायचं आहे या पद्धतीने आता हा भाग आहे खोलगट बऱ्यापैकी मोठा मो त्यामुळे जास्तही मोठा करावा लागणार नाही आपल्याला ईला बऱ्यापैकी मोठा करावा लागलेला होता ओके okay. तर याला मी काय करतो थोडासा अजूनका करतो फिरका वाढवूया आता हिकड असा आता बरोबर पुरेल तो ओके okay. तुम्ही उलटा केला तर बरं होईल आणि हिकडच्या साईड हिकडच्या साईडनं अक्षर येत आहेत असं वाटेल ते थोडा अजून आपल्याला मोठा करावा लागेल खालून थोडस वाढवूया आता बघा आता काय प्रश्नच नाही फुल स्क्रीन करून बघण्याचं कारण इथूनच आपल्याला समजतंय <coughs> काय समजतंय की ही स्लाइड पूर्ण कशी आहे कोरी आहे ए, आता या स्लाइड वरती ट्रान्झिशन चेक करूया आपण थोडं मोठं करून हे <coughs> बघा ओके okay. फक्त चीर बघूया आता आपण आता हिथं काय करायचं ही जी चीर आहे ती मी कॉपी करतो ही वाली पहिली वाली जी होती आपली थोड्या वेळा सेंड टू बॅक करूया आपण पहिली वाली जी होती मोठी समथिंग थांबू डिफरंट मी आणलेली आहे इकडं <coughs> कारण आडवी पूर्ण आता त्यात आत... हा असेवाली घेऊया थोडीशी ब्लॅक थोडासा ब्लॅकनेस त्यामध्ये जास्त जास्त रिअलिस्टिक मला कोणती वाटली चीर माहिती आहे हे तर आहेच सगळ्या बाकीच्या पण ही जी आहे ही वाली हे बघा ही स्लाइड वरती पूर्ण स्लाइड भेगा भेगा जर वाटते स्लाइडला भेगा पडल्यासारखी वाटते ही तुम्ही कलेक्ट करा तुमच्याकडून वेगवेगळ्या चिरा जर सापडल्या तुम्हाला तर सगळ्यांनाच फायदेशीर होईल एकामेकांना मदत करा ते बघा असं करायचं म्हणजे ओव्हरऑल स्लाइडचे वाटोळ झालेले असं वाटेल आणि अजून एक सांगतो आता मी तुम्हाला इफेक्ट यातला दाखवत होतो चिरा पडण्याचा आणि समोरून येण्याचा दाखवत होतो यामध्ये अजून एक सांगायचं राहिले तुम्हाला की तुम्ही अक्षर थोडी मोठी घ्या अजून स्लाइड जेवढी आहे तेवढी आता पॉवर पॉईंट मी कसं घेतलं थोडंसं शॉर्ट आता मी जे पॉवर पॉईंट पहिलं घेतलं होतं इंग्रजी मधलं तुम्ही जर बघितलं नीट तर पूर्ण आडवी स्लाइड भरवलेली आहे मी हे बघा थोडस मोठंच घेतलेले होते घेताना ओके शेवटी जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पॉवर पॉईंट असा व्यापलेला आप आपल्याला होता यन ठीक आहे आणि ही अक्षरे बी मोठी घेतलेली होती अशी पलीकडची अलीकडची हे बघा टी तिथे काय आहे यन तिथे काय आहे आय आयला आयला हेच नव्हता ओ ला, ला सोपं होतं आपल्याला जास्त पी ला असं केलेलं होतं इंग्रजीतलं सांगतो हिथं आर ला असं केलेलं होतं ओके डब्ल्यू ला असं केलेलं होतं गोल भाग सापडला तर चांगलाच आहे हे पी ला बरोबर त्याच्यामध्ये बसवलेलं पी आहे हा कळलं का नाही या पद्धतीनं बसवलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या इंग्रजीतलं आता हा पॉवर पॉईंट झालं थोडस भोट्ट करा आणि परत इथं सध्या मी एवढंच घेतलं ना तर प्रेझेंटेशन आता मी पुढेच टाकतो ओके okay, ट झालेला आहे बनवून तर याला मी डुप्लिकेट करतो डुप्लिकेट केल्यावर पहिलं पहिलं जे होतं ॲनिमेशन ॲनिमेशन नन करायचं आहे बरं का ॲनिमेशन ओके हा पण पहिल्या वेळेला इडला टचा हा राहिलेला ना आपला इफेक्ट अपियरचा अपियर करा आणि आफ्टर काय करा प्रिव्हिएस करा ठीक आहे या पद्धतीने प्रिव्हि चेक करा ट्रान्झिशनचा फुलस्क्रीन करून बघूया आपण ई बरोबर ओके ठीक आहे आता बघा पुढे याला आपण काय करायचं आहे डुप्लिकेट केलेलं याचे सगळे अॅनिमेशन काढून टाकलेले आहेत त्याच्या पुढे इथं प्रेझेंटेशन पुढे लिहितो आता मी छोटं काढलं त्यामुळे मी एकाच लाईन पुरवतो हो मी ते खाली लिहिलं होतं प्रेझेंटेशन आता इथे मी देतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते कसं येणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला तसं आणायचं असेल पूर्ण अक्षरांना आणायचं असेल तर कसं करायचं शब्दाला आणायचं असेल तर याज़ पिक्चर पेस्ट करा आहे हे अक्षर आहे बरोबर आहे ऍज अ पिक्चर पेस्ट करा याला अगोदर एक अगोदर कमी करून घ्या आणि परत इथं कट करा आणि ॲज अ पिक्चर पेस्ट करा खाली सुद्धा अ पिक्चर पेस्ट करा पिक्चर टू पिक्चर केलं तरच ते मॉर्फ मध्ये घेईल बर का पहिल्या स्लाइड वरती हे प्रेझेंटेशन म्हणजे त्याच्या अगोदरच्या स्लाइड वरती हे प्रेझेंटेशन मोठं करा आता आडवं मोठं करा आडवं आडवं पहिल्यांदा आणि परत उभं बी करावं लागेल तुम्हाला ते मध्ये किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरामध्ये ते वाढवा अजून इकडनं वाढवा लागेल आपल्याला अजून इकडनं वाढवा लागेल नाही वाढवा ते साईज वाढणारच आहे त्याची अजून इकडे घ्या नाही बघा स्लाइड तिकडे कोपऱ्यात राहिलेली आहे आता मला वाटतं बऱ्यापैकी कवर झालेला असेल अजून खालचा आहे तो थोडा शिकडा आणा आता फक्त खाली ओढा असं थोडस वर घ्या थोडस तिरक ओढा आला तिरक त्याची साईड साईज एवढी मोठी झालेली आहे की एक किलोमीटरचा जरी तुम्ही हे केलं का नाही बॅनर बनवला तर ते क्लिअर दिसेल एवढं मोठं आहे सध्या हे प्रेझेंटेशन नाव लिटरली बरं का एक किलोमीटर एक किलोमीटरचा बॅनर असतो का नसतो पण एवढं मोठं केलेलं आहे सांगायचा उद्देश एवढा आहे अतिशक्ती अलंकारच उदाहरण नाही आहे हा ओके आता पहा पुढे पुढच्या स्लाइडवर प्रेझेंटेशन येणार आहे मॉर्फ मी आता मी काय करतो हे झालं असं हे बघा कसं झालं प्रेझेंटेशन आता या वेळेला चीर कोणती वापरणार आहे तुम्ही जी इथं वापरलेली होती वाली ती आपण वापरूया जास्त रिअलिस्टिक वाटतंय ते यातूनच घेतो सध्या मी आणि त्याचा बॅकग्राऊंड चांगला काढलेला होता मी शांततेत वाला ओके त्याला कॉपी करतो आणि इकडं आणतो दोन नंबरच्या खालच्या स्लाइडला हे बघा एवढे मोठे नाही करायचं आपल्याला ते नाव वापरतो थोडस आडवं करा हे बघा अक्षर काय ते हे दिसलं पाहिजे थोडस याला तुम्ही थ्री डी करू राईट क्लिक करा फॉर्मॅट पिक्चर करा थ्री डी रोटेशन मध्ये जावा डी रोटेशन आणि फ्लॅट करून घ्या हे बघा हे असं मू होत आहे ओके हे बघा हे सरळ होते असं थोडस खाली घ्या ओके ठीक आहे सध्या एवढं असून द्या असं आणि याला थोडस आडवं करूया हो आपण ठीक आहे आता हे थोडस व्यवस्थित दिसतंय प्रेझेंटेशन दिसून येत आहे आणि बाकीचं आपण त्यातनं बाहेर सुद्धा काढणार आहे त्याला ते कसं करायचं हे सगळं घालवायचं ते बाहेर अफ ट्विटरचा इफेक्ट वगैरे वापरला होता मी साईबाबाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर सध्या याला फक्त ॲनिमेशन देऊन टाकूया आपण अपियरचा ऍनिमेशन अपियर आणि ऑन क्लिक आफ्टर प्रिव्हियस करायचं आणि प्रिव्ह्यू आपण फुल स्क्रीन करून बघूया राईट क्लिक येस थोडासा <laughs> डिले देऊया आपण नॉर्मल किती द्यायचा डिले डिले किती द्यायचं सांगा बरं कोण सांगताय झिरो पॉईंट झिरो पाच येस झिरो पॉईंट पाच नाही झिरो पॉईंट झिरो पाच असं एवढं द्यायचं आता बघा असेंड करूया येस येस ओके प्रेझेंटेशन त्यानंतर याला डुप्लिकेट करूया आणि हे सगळे अॅनिमेशन याचे काढून टाकूया नन करा आणि त्याच्यानंतर एक सांगतो आयडिया तुम्हाला याला डुप्लिकेट करा अगोदरच्या स्लाइडला जावा परत एकदा ज्यामध्ये आपण सगळे इफेक्ट म्हणजे अॅनिमेशन काढून टाकलेले आहेत त्यामध्ये एक रेक्ट या व्हाईट वाला शेप आउटलाइन नन करा शेप फिल काय करा व्हाईट करा सेंड टू बॅक करा ओके ठेवू शकता मध्ये थोडस मोठं करा याला सेंड टू बॅक करायचंय पण हे जे अक्ष पिक्चर आहेत ना का नाही पिक्चर ती पुढे घ्यायची तुम्हाला बरं का चिरा नाही घ्यायच्या फक्त पिक्चर घ्यायचं पिक्चर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल पिक्चर फॉर्मॅटमध्ये सिलेक्शन पेन मध्ये जाऊन जेवढे जेवढे पिक्चर आहेत हे सगळेच पिक्चर आहेत सध्या आता जेवढे जेवढे अक्षर आहेत ना ओके तेच फक्त सिलेक्ट करायचे लक्षात घ्या चिरा नाही सिलेक्ट करायच्या आणि त्यांना पुढे ठेवायचं हे तुम्हाला मी होम होमवर्कसाठी देतो सध्या आता त्यांना पुढं ठेवायचं भेगांना पाठीमाग ठेवायचं आणि याला मध्ये ठेवायचं या व्हाईट रेक्टँगलला मध्ये ठेवायचं आणि इकडं पुढच्या स्लाइडला आल्यानंतर रे जो रेक्टँगल आहे का नाही तो पुढच्या स्लाइडला सुद्धा घेऊन जायचा आणि अक्षर राहतील आणि ते चिरा दिसणार नाहीत असं करायचं आपल्याला ओके हे टार्गेट आहे तुमचं तुम्हाला दिलेलं आहे मी ते करा पूर्ण आणि खाली काय लिहिलं आता इथं स्पर्धा सध्या मी स्पर्धा लिहितो चिर तस ठेवतो मी स्पर्धा पिक्चर याला आदळून आणत नाही मी ओके पण स्पर्धा आहे ही हे करण्यासाठी याला याच्यापेक्षा मोठं ठेवतो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा ओके हे का करायचं कारण ते भेगा आपल्याला काढण्यासाठी भेगा काढण्यासाठी करायचंय ते जर काढायचे असतील तर नसेल तर असंही ठेवलं तरी काही हरकत नाही कळ सहा मिनिटं शेवटच्या राहिलेल्या आहेत थोड्याशा राहिलेल्या गोष्टी मी कव्हर करायच्यात मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धा त्याला वाटलं तर थोडं पाठीमागा घ्या तुम्ही सेंड टू तु बॅक हे बघा असं असं दिसलं तरी चालेल हे बघा हे चीर मध्ये अडकलंय आणि हे सुद्धा अडकलंय ओके okay. ते कसं येणार ते ऍनिमेशन आणायचं आपण फेड इफेक्ट ना आणायचं फेड फक्त स्पर्धा असं येणार चिरेच्या पाठीमागून येतो आफ्टर काय करायचं प्रिविस करायचं ओके okay. हे स्लाइड इकडे घेतली चालेल हे स्लाइड डिलीट केली चालेल सध्या कारण तुम्हाला दाखवण्यापुरतं होतं ते ओके okay. आता पहा प्रेझेंटेशन आलं आणि पुढं स्पर्धा झालं फक्त तिथलं अॅनिमेशन काढायचं राहिलेलं आहे चिरेचं ॲनिमेशन काढायचं राहिलेलं आहे त्याला नन करून टाका आता बघा हेतून बघूया आपण पॉवर पॉईंट पासून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि सिंपल काय झालं स्पर्धा मग पुढचे काय तारीख वगैरे जे काय असेल ते तुम्ही करू शकता अक्षर मोठी करा व्हाईट बॅकग्राऊंड ठेवा आता साऊंड वापरा साठी मी जो साऊंड वापरलेला होता तो मी एका एका Uh, म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होता तो आणि त्यामध्ये असे पडत होते काहीतरी साहित्य हॉलिवूडचा पिक्चर होता त्यामधले क्लिप मी कट करून त्याचा ऑडिओमध्ये कन्वर्ट करून वगैरे वगैरे ते छोटा एक होता आणि त्याला मी रिपिटेशन दिलेलं होतं ओके तर तो, तो जो साऊंड आहे ना तो साऊंड मी तुम्हाला पाठवतो बरं का सध्या आणि तो तुम्हाला याचा व्हिडिओ तयार करायचा आणि तो तिकडं सोनी याच्यामध्ये फिल्मोरामध्ये घेऊन जायचं आणि तिथं प्रत्येक अक्षर पडताना बरोबर तिथंच तो जो आहे आवाज आला पाहिजे असं करायचं आहे ओके त्यासाठी काय सर्च करायचं मी तुम्हाला सांगतो इथं आता तुम्हाला साऊंड इफेक्ट मिळतील तुम्हाला जर ते आवडलं तर ते घ्या मी पिक्चर मधले घेतलेला होता आता यू सॉरी युट्यूब इथं आपण वापरूया त्याच्यामध्ये म्हणायचं आहे हे ऑब्जेक्ट हिट ऑब्जेक्ट हिट

हे बघा आवाज येतो का व्हिडिओचा बघा सांगा मला आला का आवाज येतोय का आवाज हा आता मुद्दा हा आहे की मेटल बनवलेलं आहे तुम्ही मेटलचा आवाज येईल आणि त्यावेळेस पूर्ण शांत होईल वातावरण अगोदर थोडं म्युझिक द्या सुरुवातीला कधी हे अक्षर आदळण्या अगोदर थोडस तुमचं नाव बिव असेल किंवा दुसरं काय असेल तर आणि एकदम शांतता करा नुसतं धाड 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 आवाज आला पाहिजे बरोबर तेवढाच त्याच्या जागीच फक्त ठेवलं पाहिजे तुम्ही असं करायचं ओके किंवा प्रत्येक स्लाइडवर हे तुम्ही पॉवर मध्ये सुद्धा पूर्ण करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल दुसरा बघूया आपण एक शेवटचा बघूया हा एक सेकंदाचा हा सुद्धा आहे हा वेगळा थोडासा हा नाही पूर्णार किंवा थी मेटल हिट्स हे बघा असं बी असं वाजवलं आला का आवाज तुम्हाला असं जर आला तर मग अजून आणि शांततेत जर तुम्ही आवाज जर तो काढला तर मग मात्र मजा येणार आहे पुढचं बघा एक असताना तुम्हाला वाटत नाहीये पण ज्या एक अक्षरानंतर एक एक अक्षरानंतर एक आणि बरोबर ते पडल्यानंतर बरं का फिल्मोरामध्येच करा फिल्मोरामध्ये खालची टाइम लाईन पुढं माग करा आणि बरोबर पडल्यानंतर पडताना म्हणजे पड त्या स्लाइडला स्पर्श झाल्यानंतर अक्षर टेकले गेलेले त्यावेळेला तो आवाज तेवढाच ती ते क्लिप तिथं बरोबर असली पाहिजे पुढे शांतता पडताना शांतता पडायच्या अगोदर शांतता पडल्यावर स्पर्श झाल्यावर स्लाइडला तो आवाजाचा इफेक्ट बरोबर खाली मॅच झाला पाहिजे एवढ्या गोष्टी करा आणि काकडे सरांनी बऱ्याच जणांनी एक दोन तीन जणांनी तो, तो आपल्याला होमवर्क पाठवले आहेत व्हिडिओ चालू करतो थोडा वेळ तसं तुम्ही होमवर्क आजच्याही याचा पाठवा आणि सर्वांना हा नक्कीच सेशन आवडलेला असेल आवडला का सेशन सगळं सर्वांना आजचाही यू एन्जॉयड ओके थँक्यू यानंतर आता उद्या आपल्याला सुरुवातीला काकडे सर साडेआठ वाजता बरोबर भेटणार आहेत आणि त्यानंतर आपण डाउट सॉल्विंग सेशन माझ्याकडून तुमचा होणार आहे सर्वांचे धन्यवाद आज दुसऱ्या दिवशी आला तसंच तुम्ही तिसऱ्या दिवशीही या बाकीच्यांनाही आणा असे सुतोवाच करतो आणि उद्या डाऊट सॉल्विंग सेशन प्लस फ्युचर इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी देणार आहे सर्वांनी जमा व्हा आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद शब्द खैर शुभ रात्री good night heloceras recording part 1 bye-bye see you i am ending the meeting for all good night